क्लाइंबिंग पर जास्त फोकस करते तर मग वजीर नवरा नवरी पिनॅकल अच्छा वजीर पिनॅकल आणि असे मग पिनॅकल क्लाइंबिंग पण सुरू केलं. राहुलचा आवाज ऐका बर मित्रांनो बायकोचा फोन आलाय. बायको विचारते कुठं पोते. ते फॉरेस्टवाल्यांनी इथं बिबट्या सोडलेल्या आहेत. आमची अजून पाचवा धरण झाली आहे. पावसाचा जोर वाढलाय मित्रांनो आणि शक्यतो लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय. तिथं पूर्ण आजूबाजूला जंगल आणि पाऊस आणि अंधार पडलाय. मित्रांनो आम्ही रस्ता चुकलोय. समजत नाही काठेवाडी इकडे आहे का इकडे. भीमाशंकर भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. मित्रांनो ती काठेवाडी आणि तो रस्ता आहे. तिथून तो करत 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 हे जंगल पार करत आता ह्या शिडीपर्यंत आपण आलेलो आहोत. मित्रांनो आता आपण ह्या गुहेच्या खाली आहोत आणि हा एक जबरदस्त चढ चढायचा आहे. हा चढ चढायचा आहे. कसा चढू कुठे पाय ठेवू. अरे बापरे हा इथं ठेवू ना. मित्रांनो जिथं खोबणे असतील तिथे पाय ठेवत जावा. तुम्हाला बुटाची ग्रीप भेटेल. काच कळगे असतील तिथे. ओहो आणि आपण वर आलेलो आहोत. आता इथून वर जायचं. आता ही दुसरी शिडी आपण पार करूया. आता ते तिसऱ्या शिडीपर्यंत चालेल. हळूहळू जायचे आहे. अरे बापरे बापरे खूप हलते. ओहो अरे बापरे अरे बापरे. मित्रांनो ओ शिडी हलते फार. आणि आपण ही शिडी पार केलेली आहे. थँक्यू. आता राजू गेलाय बर. राजू चढलेला आहे. ओके यस हाय केलेला आहे. थोडा आनंद झालेला आहे राजूला आणि आनंद दिसतोय. बघूया दिसतोय का. हा चेहऱ्यावर दिसतोय आनंद. आपल्याला करायचं आहे. आपल्या मित्राची थोडी फाफू झाली तर त्याला बघून माझी पण फाफू झाली आहे. उंचीचा फोबिया त्याला आहे आणि मला तर आहेच आहे. आणि आता कुठं पाय ठेवू समजत नाही पण मी ठेवलेला आहे. अच्छा कुठून चढू मी आता. कुठं पाय ठेवू. इथं पाय ठेवू. कुठला पाय ठेवा. माझा मित्र का घाबरला ते आता मला कळतंय. कारण की मित्रांनो हे तर पकडायला काहीच नाही. अवघड आहे. राजू कसा वाटला हा पॅच. कसा वाटला राजू. एकदम जबरदस्त. आणि अवघड पॅच होता. अवघड पॅच म्हणजे नवख्या माणसाला थोडा अवघड आहे. पण एकदम एकदम अस्मरणीय अनुभव. आता वर कुठे राहतो. पत्रवाडीत. बर बर बर. आता इथून उतरणार.
मित्रांनो, ही गावकरी मंडळी बघा आणि त्यांची उतरण्याची टेक्निक बघा. जो चढ आम्हाला कठीण वाटत होता ते बिनधास्त खाली उतरत आहेत. आणि शाळेसाठी संघर्ष बघा किती करत आहेत हे मुलं. आणि शाळा आता कुठे आहे? खंडसमध्ये? हा, शाळेत शाळेत चालले का ते? मित्रांनो, शाळेसाठी संघर्ष हा तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आता हा एक थोडा अवघड पॅच आहे. आपली बारी आणि हा एक थोडा अवघड पॅच करतोय आपण. मित्रांनो, हा थोडा अवघड पॅच आहे पण तशी काय घाबरायचं कारण यायचं आहे. एवढं काय कठीण नाही. इथून मी रांगा जायचं आहे, नाहीतर वर जाता येत नाही. ओहो, पायला लागते. ऐक, गुडघे गेले. हा पॅच आता आपल्याला करायचा आहे. ते तिघ वर गेलेत. आपला टर्न. ओहो, अरे कुठे खोबणी? कुठे आहे सर? हा आहे, आहे खोबणी मिळाली. हा पकडायला ग्रीप. ओहो मित्रांनो, हा एक हा मिळाली, पकडायला मिळाला. ओहो, चढलो आपण. काय हरकत नाही. अरे इथे निमुळती जागा आहे, इथं कसं जायचं? ओहो हो हो, अरे बाप, अरे बाप, अरे बाप. आणि ओहो हो, ओ माय गॉड, ओहो पकडायला आहे जागा. चढलोय आपण पण. व्हेरी गुड. ओहो हो, येस. मित्रांनो, सर गेले आपण. बहुतेक हा शेवटचा टप्पा आहे. येस, जबरदस्त ऍडव्हेंचर मित्रांनो, जबरदस्त. आणि हा आम्ही पार केलाय. आता थोड्या वेळेस पदरवाडी येते आणि आम्ही हा चौघांनी हा चढ चढलेला आहे. मित्रांनो, आपण पदरवाडीमध्ये पोहोचलो आहोत. या घराच्या इथून आम्हाला सांगितलेलं जायचंय. हा डोंगर बघून थोडी धाकधूक झाली आहे. त्याला राडक्या डोंगर म्हणतात. मित्रांनो, आम्ही आता पदरवाडीत आलोय आणि पदरवाडीत थोडं पाणी वगैरे पिऊन जाणार आहोत. मित्रांनो, बोलता बोलता ते बोलले इथं रात्री 12 वाजता बिबट्या होऊन गेला. म्हणजे बिबट्याची दहशत आहे इथे, काय खरं नाही. आणि मित्रांनो, इथून स्टार्ट होते रडक्या डोंगरची चढाई. रडक्या डोंगरमुळे आता रडायला सुरुवात झाली आहे. आपले बरोबर काका आहेत आणि तुंगी गावातून आलेत. आम्ही त्या घरात थांबलो होतो. ही पदरवाडी. आणि इथून आम्ही हे चढत चढत असं गोल फिरत 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 इथं आलेलो आहोत. ती पदरवाडी, त्या पदरवाडीतून आपण इथून आलो. असं वर चढत 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 इथपर्यंत आलोय. इथून वर आल्यावर समोर पदरगड, त्याच्या बाजूला कोथळी, हा तुंग किल्ला आणि ती तिथं काटेवाडी. तो रडक्या डोंगर
चढून आता थोडी सपाट जागा लागली आणि अवतीभोवती जंगल लागले. मोठी मोठी झाडं आहेत आणि पक्ष्यांचा मस्त किलबिलाट आहे, आवाज येतोय, सुंदर आवाज पक्ष्यांचा. काकांनी आता माहिती दिली की फॉरेस्टवाल्यांनी इथं बिबट्या सोडलेल्या आहेत. आमची अजून पाचवा धरण झाली आहे, कारण की इथून निघताना आम्ही चौघंच एकटे निघणार आहोत आणि जंगलाचा प्रवास असणार आहे. तर ते आठवतोय की आमचा प्रवास कसा असणार आहे, कारण की जाताना बहुतेक अंधार पडेल. आम्हाला वर लवकर दर्शन घेऊन फटाफट जेवून निघायचं आहे. जर वर उशीर केला तर मग आमची काही खैर नाही, कारण की जंगलाचे टापू 2 ते 3 आहेत आणि आपण आता त्या जंगलातूनच जातोय. मित्रांनो, ते जंगल पूर्ण करत आम्ही इथं पोहोचलोय आणि हा थोडा जंगलचा टापू पूर्ण करून तिथपर्यंत पोहोचायचा आहे. मित्रांनो, हा शेवटचा एक चढ लागलाय, तो पार करायचा आणि मग मंदिर येईल. मित्रांनो, तो शेवटचा टापू आम्ही जवळजवळ पोहोचलेलो आहोत. वर थंड हवा लागते मित्रांनो, आल्याचं चित झालेलं आहे आणि एक कंटिन्यू जाळी आपल्या उजव्या हाताला आहे आणि ही जाळी पकडत पुढे चालायचं आहे. पायांची हालत खराब झालेली आहे, असं वाटतं पाय तोडून हातात घ्यावे. मित्रांनो, या जाळीसोबतच यायचं आहे आणि इथं पुढे न जाता डाव्या हाताला वळायचं आहे आणि हा डाव्या हाताला वळल्यावर जंगल लागते. मित्रांनो, तो नागपनी पॉइंट. आम्ही या जंगलातून इथं आलो आणि इथं आल्यावर ही मोकळी जागा आणि इथून सरळ आता मंदिराकडे जायचंय. या मंदिराची बांधणी हेमाडपंथी स्वरूपाची आहे. मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीसांनी केला. सभा मंडपाबाहेर सुमारे 5 मन वजनाची घंटा शिमाजी आप्पा यांनी भेट दिली आहे. असे सांगितले जाते की श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती राजाराम महाराज येथे दर्शनासाठी येत असत. अशा रीतीने मित्रांनो, आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय. या गडावर याला जवळजवळ 5 तास लागले आणि आम्ही आता दर्शन वगैरे घेतलेले आहे आणि माझा मित्र राजू आणि रसिका यांनी ठरवलं आहे की डायरेक्ट बसने जायचं पुण्याला, कारण की इथून बस वगैरे आहेत, पुण्यासाठीसुद्धा आहेत, कल्याणसाठीसुद्धा आहेत, पण त्यांनी इथून बसने तो जाणार आहे. तर आता आपण परतीचा प्रवास सुरू करूया. सगळीकडे भयान जंगल आणि ह्या जंगलामध्ये आम्ही दोघंच भीती वाटते. त्या काकांनी सांगितलं की फॉरेस्टवाल्यांनी बिबट्या सोडलेल्या आहेत, त्यामुळे ती अजूनच भीती वाटते. जरा हालचाल झाली की अंगावर काटा येतो आणि आता मागेच वर सरांना साप दिसला. थोडा आम्ही थांबलो तिथे. तर अशा जंगलात मित्रांनो, सोबत कोणतरी ठेवा. अरे बापरे, ओहो, इथं बसावंच लागेल असं वाटतं. ओह, अरे बापरे, ओहो हो, माय गॉड, ओह, अरे बापरे, चढणं सोपं उतरणे कठीण. अरे बापरे, असं उतरायचं का सर? आणि आता का सर इथं बसू का? इथे ओके.
हा एक वेगळा कलर आहे. मी आता असा वाकून जातोय. हा एक पॅच उतरतोय. ओके ओके ओके. आणि ओहो रनो आता शिडी उतरायची आहे आणि सर पर्यंत उतरत आहेत. आणि आता ही दुसरी शिडी उतरणं सावकाश उतरायची आहे. व्हेरी गुड मित्रांनो, ही तिसरी शिडी आहे. ही तिसरी शिडी झाली. ह्या दोरला पकडून परफेक्ट एकदम आपल्याला किती साथ देईल. राम राम बाबा बाबा. हे आणि आपण बसत जाऊया. अरे बापरे सर, हा मोठा गॅप कसा काढायचा? अंधार होत आलाय. 6:20 झालेत मित्रांनो. पाऊस लागलाय आम्हाला संपूर्ण. हा परिसर उतरून आलो आम्ही 2 तासात भीमाशंकरवरून. तिथून आम्हाला 1 तास आणि हा पदरवाडीचा 1 तास असे 2 तास लावून इथं थांबलो आहे. आणि इथेच आम्हाला मध्ये पाऊस लागला. आज 16 तारीख एप्रिल महिना 2023 आणि इथं पाऊस पडतोय. आडोशाला थांबलो आहे मी. फक्त आम्हाला इथून आता काटेवाडीत जायचं आहे. तिथे गाडी आहे. तर मित्रांनो, प्रवास खडतर होता आमचा आणि जवळजवळ 5 तास लागले आम्हाला. आणि म्हणायला गेलं तर हा 1 दिवसाचा ट्रेक नाही करू नये. मित्रांनो, पावसातच निघण्याचा निर्णय घेतला आहे. पाऊस पडतोय, वारा गार आहे. डोक्यावर प्लास्टिकची पिशवी ठेवली आहे आणि पूर्ण अंग भिजतं आहे. सर पण त्याच पोझिशनमध्ये आहे. पावसाचा जोर वाढला आहे मित्रांनो आणि शक्यतो लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय पण पडल्यावर दम लागतोय. पाऊस काय थांबायला तयार नाही. मित्र पूर्ण आजूबाजूला जंगल आणि पाऊस आणि अंधार पडलाय. थोडं अंधुक दिसतंय. मित्रांनो, आम्ही रस्ता चुकलोय. समजत नाही काठेवाडी इकडे आहे का इकडे. आणि आता बघतोय निशाणी. काही समजत नाही, इथं सगळं वेगळंच वाटतं. मित्रांनो, आता अंदाजे चालू आहे आम्ही. मित्रांनो, आम्ही बैलाच्या वाडीमध्ये गेलो होतो चुकून. आता परत काठेवाडीकडे चालू आहे आणि टोटली अंधार आहे, काहीच दिसत नाही. मित्रांनो, आम्ही पावसात पोचलोय काठेवाडीमध्ये. बेलाच्या वाडीमध्ये चुकून गेलो होतो. जवळजवळ 20 मिनिटं आम्ही पावसात भिजलो. पूर्ण हा अवतार बघा, लाईट गेलेली आहे इथे आणि एकदम अंधारात काही दिसत नव्हतं आणि अजूनसुद्धा पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्ही ज्याही ठिकाणी नवीन असाल त्या ठिकाणी गाईड करून जात जा, नाहीतर मग असा प्रॉब्लेम होतो. आजचा हा एक वेगळा ॲडव्हेंचर आपल्याला बघायला मिळाला आणि असं तुमच्या बरोबर न घडो ही इच्छा. मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. थँक्यू सो मच.